माझं नाव माधुरी अनिल जाधव. मी आत्ता मेस आणि केटरिंगचा व्यवसाय 90 सालापासून करते. 27 वर्षापासून माझा हा व्यवसाय आहे. सुरुवातीला एक डॉक्टरांच्या की मला तुम्ही टिफिन द्या, तुमचं जेवण छान आहे सहज म्हणून ते जेवायला आले होते आणि त्यांनी मला सजेस्ट केलं. ते मेडिनोवामध्ये होते. मेडिनोवा तेव्हा नवीनच जंगली महाराज रोडला सुरू झालं होतं आणि त्यांनी सजेस्ट केलं, त्यांना जेवण आवडलं, त्यांनी मग मला 2-3 डॉक्टरांना डबे द्यायला सांगितले आणि त्याप्रमाणे असा तो माझा व्यवसाय सुरू झाला. मला नंतर त्याच्यामध्ये आवडही वाटायला लागलं आणि पैसेही मिळायला लागले. त्यानंतर व्यवसाय थोडा मोठ्या प्रमाणात, ॲक्च्युली माहेर माझं मुंबईचं, माझी आई पण स्वयंपाक छान करायची त्यामुळे आम्हालाही चांगलं खाण्याचीही आवड होती आणि त्यामुळे स्वतःलाही करायची सवय होती. मग त्यातनं आणखीन जास्त म्हणजे कसं करता येईल काय येईल थोडी पुस्तकं वाचून वगैरे इतरांचं गायडन्स घेऊन करत गेले आणि मग माझी आवड त्यात वाढली आणि मोठ्या प्रमाणात आता व्यवसाय कसा करायचा. मग बँकेचं हे झालं, मग जनता बँकेत अकाउंट काढलं. मग त्यावेळेस खोमणे साहेब मिस्टरांचे मित्र होते, मग त्यांनी आम्हाला खूप गायडन्स छान केलं आणि मग त्यांनी आम्हाला लोन दिलं. त्या पद्धतीने मग आमची जागा होती शिवाजीनगरला, तिथे प्लॅन केला की आपण इथे आता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करूया. मग घर बांधण्यासाठी पण बँकेने, जनता बँकेने खूप छान सहकार्य केलं. त्यावेळेस ढवळीकर साहेब होते, कुलकर्णी साहेब होते, क्षीरसागर साहेब होते, सगळ्यांनी छान प्लॅन करून दिला आणि त्याप्रमाणे आम्ही बँकेचं लोन घेतलं, घर बांधलं आणि मग मेसचं म्हणजे डायनिंग हॉल टाईप करून छानपैकी व्यवसाय सुरू केला आणि त्यात यश पण मिळत गेलं. मुलं पण छान शिकली, मोठी मुलगी पण इंजिनियर आहे, ती आता USला असते, ती तिथे जॉब करते SCL अमेरिकामध्ये. मुलगा पण इंजिनियर, ENDC इंजिनियर आहे, पण त्याला या क्षेत्राची आवड असल्यामुळे पुढे तो या क्षेत्रातच आला आहे आता. त्यामुळे आमचं पूर्वी जाधव मेस नावाने होतं, माधुरी केटरर्स नावाने आहे आणि आता मुलांनी मल्हार खाणावं म्हणून नॉनव्हेजचं चालू केलं आहे. हे सगळे व्यवसाय आमच्या JM रोडला शिवाजीनगर एरियातच आहे. तो एरिया पण आम्ही कसं आहे की स्टुडंट एरिया असल्यामुळे आम्ही तो म्हणजे एरिया निवडला आणि तिथे म्हणजे चांगलं आहे, म्हणजे स्टुडंटसाठी पण एक चांगली क्वालिटीचं जेवण मिळावं. म्हणजे खूप जण आम्हाला येऊन नंतरही सांगतात की खूप जेवण छान होतं, खूप आवडलं, खरंच तुम्ही अन्नपूर्ण आहात, म्हणजे इतकं त्यांना असा आनंद मिळतो आणि ते शब्द ऐकले की मला पण त्या व्यवसायाचं एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. म्हणजे नुसताच व्यवसाय करायचा पैशासाठीपेक्षा दोन्ही गोष्टींचा पण आनंद मिळतो त्यात, की जेव्हा लोक जेवतात आणि एक तृप्ततेचा ठेकर देतात की खरंच तुम्ही खूप छान म्हणजे लोकांना जेवण देता आणि त्याचा एक आनंद मिळतो, कारण मी पहिल्यापासून क्वालिटी मेंटेन केली आहे. त्यामुळे तो व्यवसाय म्हणजे माझा छान आज प्रगतीमध्ये आहे आणि त्यात जनता बँकेचं खूपच सहकार्य आहे. आणि आता मधल्या काळात मला वाटलं मुलगा इंजिनियर झाल्यामुळे तो बहुतेक जॉब करेल किंवा काय, पण त्याला ह्याच क्षेत्राची आवड असल्यामुळे तो खूप पुढे नेईल तो व्यवसाय. आणि त्याला हॉटेल आता तर एक सुरू केलं आहे त्यांनी आणि आता परत तो त्याचं मोठं हॉटेल टाकायचा प्लॅन आहेच आहे. त्यामुळे बँकेचं भरपूर आम्हाला सहकार्य आहेच आहे, मिळेल, त्याचं खूप आनंद वाटतो.